पाहुणा लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण। लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये कांजीवरम, बनारसी, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध, होलसेल पेक्षाही कमी किमतीत। नवरदेव कलेक्शन स्वतंत्र विभाग। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट नवरदेवासाठी खास कलेक्शन रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। आहेरासाठी जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। आहेरी साड्या, शर्ट पॅन्ट जोडी, टॉवेल टोपी, फेटा होलसेल दरात उपलब्ध, सोबतच खरेदीवर आकर्षक गिफ्ट। सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी आईच्या नावावर असलेली शेतजमीन नावावर करून देण्यासाठी सख्य भावाशी झालेल्या वादात पुतणीला नदीत फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडली। ज्ञानदा यशोधन धावणे असे 4 वर्षीय मृत चिमुकलीचे नाव असून आरोपी काका यशोदीप धाकणे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय। मोहोळ तालुक्यातील डिकसळ येथील रहिवासी असलेल्या यशोधन शिवाजी धावणे यांची वडिलोपार्जित 16 एकर शेतजमीन आहे। यातील 5 एकर ही त्यांच्या नावे, 5 एकर भाऊ यशोदीप यांच्या नावे, तर उर्वरित 6 एकर ही आईच्या नावे आहे। आईच्या नावावर असलेली 6 एकर शेतजमीन ही आपल्या नावावर करून द्यावी यासाठी आरोपी यशोदीप हा सातत्याने भांडण करत होता। गावातील लोकांनी बैठक घेत त्याची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला होता। याच कारणावरून सोमवार 20 फेब्रुवारी रोजी सकाळी यशोदीप आणि यशोधन या दोन्ही भावात पुन्हा एकदा भांडण झाले। आईच्या नावावर असलेली 6 एकर जमीन वाटणी न करण्यात तुम्ही पती पत्नी जबाबदार असून आज तुम्हाला फैसलाच करतो असे म्हणत यशोदीप याने यशोधनला शिवीगाळ केली, तसेच तुमचा वंश संपवतो अशी धमकी दिली। गावातील लोकांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले। त्यानंतर मृत ज्ञानदाचे वडील यशोधन हे आई आणि पत्नीसह शेताला गेले। काही कामानिमित्त घरी परतल्यानंतर घरात मुलगी ज्ञानदा आणि वडील शिवाजी हे दोघे घरात दिसून आले नाहीत, त्यामुळे त्यांनी वडील शिवाजी यांचा फोन केला असता मी मंदिरात दर्शनासाठी आलो आहे, ज्ञानदा ही घरात झोपलेली असल्याचे सांगितले। मात्र ज्ञानदा घरात नसल्याने त्यांनी आसपास चौकशी केली असता भाऊ यशोदीप याने ज्ञानदाला गाडीवर नेण्याचे काही जणांनी सांगितले। यावेळी भाऊ यशोदीपला फोन लावल्यानंतर मी तुझ्या मुलीला मलिकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात फेकून दिले असे सांगितले। यशोधन यांना हे ऐकल्यानंतर धक्का बसला। त्यांनी तात्काळ मलिकपेठला धाव घेतली। तिथे नदीपात्रात ज्ञानदा पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आल्याने स्थानिक नागरिकांनी तिला नदीतून काढले। ज्ञानदाला उपचारासाठी मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। त्यामुळे शेतीच्या वाटणीच्या वादातून अवघ्या 4 वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याने सख्या काका विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय। सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात सोलापूर।